असेंब्लीन व्हरतली तेन्ना तो आवाज असेंब्लीन व्हरपाक तुमचे जे कितें प्रश्न आसात ते आमकां ईमेल करात, आमच्या ऑफिसान हाडून दियात। आनी प्रश्नांचो पावस पडलो आनी तातले तातून आमचे जे दोनी एमएलए आसा बाब वेंझी बाब क्रूज हांणी अबावट 306 क्वेश्चन्स रेज केले इवन दो असेंब्ली वॉज कर्टेल्ड। हायस्ट नंबर ऑफ क्वेश्चन्स वर रेज बाय वेंझी अमंग ऑल द एमएलएज इन गोवा, दॅट इज अबावट 172 क्वेश्चन्स वेंझी बाबान रेज केले आनी 134 क्वेश्चन्स क्रूज बाबान रेज केले। आनी वेगवेगळे गोंयचे प्रश्न जे गोंयच्या जिवाळ्याचे आशिल्ले, जे गोंयकारांचे आशिल्ले, ते असेंब्लीन रेज झाले। आनी हे सगळे करता आसतना एक गोष्ट लोकांक दिसून आयली आसतली की उडवाउडवीची उत्तरां सरकारा कडल्यान मेळ्ळी, कांय कॉलिंग अटेंशन मोशन्स आन्सर मेळिना, कांय क्वेश्चन्स रेज करपाक दिले ना। आनी अशे तरेन गोंयच्या लोकांचो आवाज बंद करपाचो प्रयत्न सरकारान असेंब्लीनूय केलो। ऑफकोर्स तांकां एक कारण मेळ्ळें की पंचायत इलेक्शन आसा आनी त्यामुळे आमी कर्टेल केली असेंब्ली म्हणून, पण ऑल दीस इज फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट। आज आमी वेगळ्या तरेन गोंयान जें चल्लां तें पळयता, रस्त्यांची परिस्थिती, हेल्थ सॅक्टर, एज्युकेशन सॅक्टर। आज एक वेगळो विशय आयला तो म्हणल्यार ॲडमिशनाचो, तोय आमी घेतले फुडें, वी आर जस्ट ट्रायंग टू कलेक्ट डेटा ऑन दॅट। पण असे वेगवेगळे जे विषय आसा जाचेर सरकार आज अपयशी ठरल्या, आनी अशें आसतना आमच्या दोन आमदारांनी जो आज असेंब्लीन आवाज काढला, त्या आवाजाक आमचे जे लोक गोंयकार आसा ते जबाबदार आसा, तांचो आवाज ते थंय घेवन गेले। त्या खातीर हांव गोंयच्या लोकांची देव बरें करूं म्हणटा। पयसो इनवेस्ट करूं जायो ताकी ते रिटर्न्स पोतोन येवपाक, आनी ते रिटर्न्सांतल्यान गोवर्मेंटान आज पासून कितले पयशे आमगेलो लोन हारी करपाक गायला। सो ह्यो मांडावळ आमी लोकांक सुटावकून दाखयलो, आनी ते प्रमाणे 1 रुपया लोन हारी करपाक आजून पसून आमगेलो गोंयकारांगेलो पयस वचना, जो रेवेन्यू गोवर्मेंट जोडटा तो ओन्ली इंट्रस्ट हारी करताय। सो हे लोकांक आमी दाखयले, कॉमन मनशा पासत आमी एक पॉयंट मांडलो की जेन्ना आमी तुमी सगले इलेक्ट्रिसिटी बील जावं उदकाचें बील जावं हारी करना, टायमार वचना जाल्यार आमकां एक इंट्रस्ट लायताय ते। सो हांवें एक पॉयंट मांडलो की इंट्रस्ट ऑन डिले स्कीम चालू करची म्हूण, म्हणजे गोवर्मेंटान इंट्रस्ट ऑन डिले म्हूण स्कीम चालू करची। आनी जेन्ना गोवर्मेंट कसल्यो स्किमो DSSY स्कीम जावं गृह आधार जावं कसल्यो स्कीम टायमार पावती करना, तेन्ना हो इंट्रस्ट ऑन डिले स्कीम लागू जाचो। जे भाशेन कॉमन मनीस आम आदमी जो आहा जो गोवर्मेंटाक टायमार पयशे दिना तेन्ना गोवर्मेंट आमचे कडेन इंट्रस्ट घेता, ते भाशेन गोवर्मेंटानूय आमकां दिवचो। मानले तेमी की बरें आहा म्हूण स्कीम बरें आहा, पण हें करपाक जायना, टायमार दितलो म्हूण अशे फेसिलिटीज। एन्ड दीस इज गोईंग टू बी आवर डिमांड फॉर द नेक्स्ट इलेक्शन्स। हांव 4 महिने आसतना सांगता की 2027 जरी तरी इलेक्शन परत जालें, बेगीन जायना जाल्यार तेन्ना पासून उदकाचो डिमांड आमकां असोच आसतलो, लायटीचोय डिमांड असोच सिट्युएशन आसतलें, रस्त्याचें म्हणून हड्डे आसतलेच आसतले, एड्युकेशन आमचें अशेंच आसतलें, हेल्थूय अशें आसतलें। एन्ड वी आर स्टील गोईंग टू प्लीड टू द गोवन्स दॅट गीव अज एन ऑपॉर्च्युनिटी, ट्रस्ट, हॅव फेथ इन अस, एन्ड वी वील मेक शुअर दॅट वी वील मेक दीस एज अ मॉडल स्टेट ऑफ इंडिया। जालां तें बरें इम्पॉर्टंट आसलें, कित्याक लोकांक आमचे आम आदमी पार्टी आमी दोगांयचेरय जायते एक्सपेक्टेशन आसलें। आनी हांवें फस्ट टायम म्हाका रिस्पॉन्स म्हणल्यार ते आमच्या गांवांत फोन येवन सांगता ते फस्ट टायम ते सामके असेंब्ली फॉलो करताले। आनी तेमी हीं आमची क्वेश्चनां घाताले, थंय आमी डिबेट करताले, विचारताले, ते पयली पार्टी म्हणटा ते आमचे वेल्ली कॉन्स्टिट्युएंसीक कोणूय जाल्यार उलयला, हेज्या पयले MLA जावन गेले कोणेच कसलेच इश्यू घेवना म्हणटा। सो लोकांनी आमची क्वेश्चनांय दिल्लीं विचारपाची, तींय आमी विचारलीं। आमची बेजीक हांवें चडशी म्हजे कॉन्स्टिट्युएंसीक हांवें बेजीक कितें ना एक एक विलेजींनी हायलायट केलो आसा, जावं ते आमचे सांजे दी आरएल सदांच म्हाका चान्स म्हणल्यार हांवें हायलायट केला कितल्यो इलेगलिटीज जाल्यात त्यो, थंय रेल्वेच्यो प्लस क्रॅशर्स प्लस इंडस्ट्रियल स्टेट जाल्यार लोकांचो कसो फायदो काडला तो, थंय एक पासून हेल्थ सेंटर ना ते पासून हायलायट केल्लो आसा, लोकांचे जमिनी वयल्यात पूण लोकांक रिटर्न कांयच मेळना। हे एक एक इश्यू सांजे आरेलाचो हांवें हायलायट केल्लो आसा। थंय एक MRF पासून घातलो जाल्यार तांकांय शेड मेळना, पूण मारगांव मुन्सिपालिटीक तेमी शेड दिल्या,
गांव सांजे दिया वेला जी पण टँक दिल ना तेमी अप्लाय केले एसले इनजस्टिस तिंगा सांजे दिया वेला जाताले आणि जाताले हेज मुखार जावपाक जायना म्हणून हांवें फोर्सान म्हणजे डिमांड तिंगा घालो हय आतां हेल्थ मिनिस्टरान एश्युरंस दिला येवन इन्स्पेक्शन करतलो म्हणून आनी हेल्थ सेंटर घालतलो तेजे भायर दुसरे म्हणजे विलेजांनी आमच्या आख्खी कॉन्स्टिट्युएंसी फकत एक प्रायमरी हेल्थ सेंटर आसा सो मिनिस्टर येवन सर्वे करतलो म्हणलो तेज भाशेन ट्रांसपोर्ट सायडीनी हांवें डिमांड घेतले हय खंय खंय ट्रांसपोर्ट ना रस्ते आसा सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर आसा पूण बासच ना त्यो तेज भाशेन आमी हायलायट केला मेन आमचो रिवर्स सालूय जे डिसिल्डींग जाताले थिंगा ऑलमोस्ट दोन फेजो जाल्यो दोन फेजीन थिंगा ऑलमोस्ट 18 crore काम जालां कितको तें डिसिल्ड कितलें जालें तें हांवें क्वेश्चन विचारलें टोटल डिसिल्ड काळ्ळें कितलो म्हाका आन्सर दिलें ना तेमी तें फकत एक आन्सर दिला काळना तें सायडीन दवरला म्हणून लोकांनी आमकां खूब सहकार्य दिलें फुडल्या असेंब्लीन म्हाका दिसता हे दोगूय जाण आनीक बरे तयारीन आमचे दोनूय MLA आम आदमी पक्षाचें नांव आनी गोंयकारांचे आपले कॉन्स्टिट्युएंसीचें नांव जशें तांणी म्हणलें की वेळी कॉन्स्टिट्युएंसी सदांच निग्लेक्टेड आसताली कोणूच तातूंतले क्वेश्चन विचारनाशिल्ले भेणावलीचे चडशे सदांच प्रश्न अशे हांसण्यावरी वयताले पूण आज एक सिरियस विचार करपी MLA आमकां मेळ्ळे आसात अशेंच कितलेशेच आनीकय उमेदवार नेते आमच्या पक्षान आसात आनी आज जर सभाघरान अशे आनीक चड मनीस आशिल्ले वा जशे काँग्रेसीन इतकी निश्काळजीपणां केली बरे बरे क्वेश्चन एक थोडे ऑनरेबल एक्सेप्शन सोडले जाल्यार पूण म्हाका दिसता आज सरकाराक कॉर्नर करपाची खूब संदी आशिल्ली ती काँग्रेसीन त्या वेळार वगडायल्या एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आनी विरोधी पक्ष म्हणून जे काम प्रभावीपणां केलां ते आम आदमी पक्षान केलां बाकीचे जे ल्हान ल्हान पक्ष आशिल्ले तांणी मेळून केलां पूण डावपेच व्युहरचना जर करपाची आसत जाल्यार ह्या सगळ्या विरोधी पक्षांनी असेंब्लीन एकठांय येवचें पडटलें फुडले फावट बरी तयारी करून सरकाराक कॉर्नर करचें पडटलें आनी ताका लागून आज आमचे MLA आयज ते दे आर फीट दे आर रेडी दे वील रोर वन्स अगेन इन द नेक्स्ट असेंब्ली आनी तेन्ना परत तुमी तांचे कामकाज म्हाका दिसता पळयतले आनी आख्खें गोंय ते एप्रिशिएट करतले